आणि या संदर्भातली आणखीन एक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. अचानक युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेवर देखील राज ठाकरेंनी काल तोंडसुख घेतलं होतं आणि या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आणि जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडतंय, त्यावेळेला टूम काढली. त्या 2.5 वर्षाचं काय झालं? कोणती 2.5 वर्ष? कुठची 2.5 वर्ष? कोणाशी बोलला होतात? अमित शहांशी मी एकांतात बोललो होतो म्हणे, एकांतात. बाहेर का नाही बोललात? लोकार्पण झालेलं आहे, अहो त्याच्यावर बोला. भोंग्याचं काय करायचं, तुमच्या भोंग्याचं काय करायचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं, त्यासाठी सरकार समर्थ आहे. शरद पवारांनी जातीवाद पसरवला, अहो त्या शरद पवारांच्या चरणाशी आपणसुद्धा जात होतात त्यांचा सल्ला मसलत करायला. कशा करता आपण टोलजंग माणसांवर बोलायचं? तेवढ्या पुरत्या टाळ्या मिळतात, त्या टाळ्या स्पॉन्सर्ड आहेत, प्रायोजक टाळ्यांना. त्या शिवतीर्थावरचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता. काल एकच दिसलं महाराष्ट्राला की अक्कलदाड उशिरा येते.